नमस्कार, दोडका मी इथे धुवून घेतलेला आहे. आता आपण त्याची साल काढून घेऊयात. अशा प्रकारे साल काढून घेतलेली आहे सगळी. एक 4 दोडके होते, त्याचे मी इथं साल काढून घेतलेली आहे. तव्यावर तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की एक 4 ते 5 पाकळ्या आपण लसणाच्या घालणार आहोत आणि 2 मिरच्या. छान असं तव्यावर परतून घ्यायचं आहे. अगदी एक 2 ते 3 मिनटंच परतून घ्यायचं आहे. याच तेलामध्ये थोडेसे जिरे फोडणी घातले तरीही चालतील किंवा स्किप केलं तरीही चालेल. व्यवस्थित हे परतून झालं की आपण यामध्ये दोडक्याची जी साल काढून घेतलेली आहे ती घालणार आहोत. आणि हे पण आपण एक 3 ते 4 मिनटंच परतून घ्यायचं आहे, थोडासा कच्चेपणा याचा जाण्यासाठी. दोडक्याची साल कच्चीच मिक्सरमध्ये बारीक केली तरीही चालेल, पण अशी थोडीशी टेस्ट छान येते, त्यामुळे थोडंसं तव्यात परतून घ्यायचं आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. अगदी एक 4 ते 5 मिनटंच थंड व्हायला घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये आता मी शेंगा घेते. शेंगा या मी भाजून घेतल्या होत्या. थोडेसे जिरे घालते आहे, त्यानंतर कोथिंबीर आणि आपण जे तव्यावर परतून घेतलेलं आहे लसूण, मिरची आणि दोडक्याची साल, थोडंसं मीठ. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आणि हो, यामध्येच तुम्ही लिंबू देखील पिळा तरी चालेल. खूप छान अशी आंबट आणि तिखट चव लागते. हे बघा, अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचं आहे. याला आपण दोडक्याची चटणी देखील म्हणू शकतो किंवा दोडक्याचा ठेचा देखील म्हणू शकतो. आता आपण यावर थोडीशी फोडणी घालतो आहे. तेल गरम करून घेतलं आहे. थोडीशी मोहरी आणि जिरे मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित. तुमच्याकडे याला काय म्हणतात, दोडक्याची चटणी का दोडक्याचा ठेचा, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता आपण हे गरम गरम भाकरी किंवा पोळीसोबत देखील सर्व करू शकतो. तर दोडक्याची साल टाकून येण्यापेक्षा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, एकदम झटपट होते. आता आहे टेस्टिंग टाईम. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.